ಸಾವುಕಾರ. ಈ ಪ್ರಕರಣದ ಮೇರೆಗೆ ಸೇವಾನಿವೃತ್ತ ಪೊಲೀಸ್ ನಿರೀಕ್ಷಕರೊಂದಿಗೆ ಆತನ ಹುಡುಗನ ಇವರ ಮೇಲೆ ಅಪರಾಧ ದಾಖಲು ಪಡಿಸಬೇಕೆಂಬ ಆದೇಶ ನ್ಯಾಯಾಲಯವು ನೀಡಿದೆ. ನ್ಯಾಯಾಲಯದ ಆದೇಶಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಇವರ ಮೇಲೆ ಅಪರಾಧ ದಾಖಲು ಆಗಿದೆ. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शशिकांत गोडसे आणि त्यांचा मुलगा शहाजी शशिकांत गोडसे अशी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेल्या दोघांची नावे आहेत. बेकायदेशीर सावकारकी व्यवहारात तारण म्हणून ठेवून घेतलेल्या शेतजमिनीची खरेदी केल्याच्या प्रकरणी निवृत्त पोलीस निरीक्षक आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश माढा न्यायालयाने दिले आहेत. यात फिर्यादी रणजित संदीपान बागल राहणार भोसरे तालुका माढा यांची तडवळे तालुका माढा येथील शेतजमीन शिवाजी भराटे राहणार वडाची वाडी तालुका माढा यांच्या मध्यस्थीतून निवृत्त पोलीस अधिकारी शशिकांत गोडसे आणि त्यांचा मुलगा शहाजी शशिकांत गोडसे यांनी सावकारकीच्या दरमहा 2% ठरलेल्या व्यवहारास तारण म्हणून ठेवली होती. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादीने व्याज देऊनही व्याजाच्या पैशांकरिता तगादा लावून शेतजमीन तिराहित इसमास विक्री करण्याची धमकी देऊ लागल्याने या दोघा पिता पुत्रांविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे फिर्यादी यांनी थेट माढा न्यायालयात वकिलामार्फत खाजगी फिर्याद दाखल केली. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले खरेदी खत आणि फिर्याद पाहून गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.